नमस्कार मी डॉक्टर सुवर्णघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या माझ्या चॅनलवरती हेल्थ टिप्स ब्युटी टिप्स मोटिवेशनल टॉक्स बेसिक कुकिंग टिप्स असे बऱ्याच विषयावरती मी बोलत असते आणि अर्थातच तुमचा जो प्रतिसाद आहे त्यामुळे मला प्रोत्साहन मिळत असतं आणि माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्या प्रत्येक कॉमेंटवरती व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत असते एक सातत्याने मला एक प्रश्न या ठिकाणी बघायला मिळतोय की दूध उतू जात असेल तर ते कशाचं संकेत आहे आता हा एक तसा सेन्सिटिव्हच आहे बायकांच्यासाठी इशू दूध उतू गेलो की र दूध करत पळत पहिलं पहिला पळापळी होते कारण सगळ्यात पहिली गोष्ट एकतर दूध उतू जातं त्यामुळे दूध वाया जातं आपण काय घागरी घागरीनी घरामध्ये दूध आपल्या असत नाही आपल्याकडे अगदी लिटर अर्धा लिटर दीड लिटर मुलं असली तर दोन लिटर एवढं दूध आपण घेतो ते किती महाग असतं हेही आपल्याला माहिती आहे आणि ते जर वाया गेलं तर उद्यापर्यंत पुरेल का ही चिंता असते आणि दूध जेव्हा उतू जातं त्यावेळेला ते जळायची शक्यता असते मग बाकीचं दूध सुद्धा खराब होतं आणि एकूणच मग नंतर दूध उतू गेलं काय होणार बाबा काय कशामुळे दूध उतू गेलं काय लगेच सगळ्या घरात टेन्शन तर तुम्हाला हो खरंच बरं का दूध तुमच्या घरामध्ये नेहमी ऊतू जात असेल तर काय करायचं हे मी शेवटी सांगते परंतु जर का नेहमी उतू जात असेल तर ही चिंता करायची गोष्ट आहे हे मात्र अजिबात विसरू नका साधारणतः दूध तापवायचं हे काम महिलाच करत असतात महिला अतिशय सतर्क असतात आपल्या रेसिपीविषयी किंवा आपल्या स्वयंपाकघराविषयी आणि त्यामुळे दूध उतू न जाऊ देणं हे स्किल आहे साधी जरी गोष्ट ही गोष्ट वाटतात असली तरी ती खूप स्किल आहे कारण की दूध वर तरी यायला पाहिजे पण ते बाहेर तर पडायला नको आणि बरोबर महिलांचं लक्ष असतं आणि त्या वेळ प्रसंग बघून लगेचच दूध बंद करतात आणि मग ते त्यामुळे दूध उतू जात नाही पूर्ण तापवलं नाही तर दूध नासायची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित तापवणं पण फार गरजेचं असतं तर जर का दूध उतू जात असेल वरचेवर तर एक गोष्ट नक्की लक्षात घ्या की त्या महिलेचं घरातील त्या महिलेचं मानसिक स्थिती अजिबात चांगली नाही म्हणजे तुम्ही म्हणाल काय वेडी वेडी आहे का वेडी वगैरे नाही पण ती कुठल्या तरी काळजीत आहे चिंता करतीय टेन्शन आहे तिचं मन स्थिर नाही त्याचप्रमाणे महिलांचं कसं असतं पिरियड्स वगैरे चालू असले की शरीर पण साथ देत नाही कुठेतरी काहीतरी दुखत असतं त्यामुळे बऱ्याच वेळेला ही दुखी जी आहे डोकेदुखी असते काही वेळेला डिप्रेशन असतं मन निराश असतं काही गोष्टी सांगता येतात काही गोष्टी सांगता येत नाही अशा सगळ्या गोष्टींच्यामुळे तिचं मन स्थिर नसतं आणि त्यामुळे हे दूध जात असतं हे लक्षात घ्या त्यामुळे महिलांनी स्वतः मन स्थिर ठेवणं किंवा आपलं मन अस्थिर का आहे आज आपण का सतर्क नाही याकडे लक्ष द्यायला पाहिजे अतिचिंता अति काळजी याच्यामुळे तुमच्या मनावरती तर परिणाम होतोच पण पर त्याचा शरीरावरती सुद्धा परिणाम होतो व त्यानंतर कुठली ना कुठली तरी दुखी तुमच्या मागं लागते त्यामुळे वरसेवर जर का तुमच्या दूध उतू जात असेल तर नक्की तुम्ही अतिचिंता करताय हे लक्षात ठेवा आणि समजा दूध उतू गेलच गॅसवरती तर सगळ्यांनी दूध 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 करून आरडाओरडी काही करायची नाही तर त्याच्या ऐवजी एकानी दूध किती वाया गेलं बघायचं लगेच दुसरी पिशवी आणायला बाहेर जायचं दुधाची पिशवी घेऊन यायची एखाद्याने जाऊ दे गेलं तर काही टेन्शन घेऊ नका कुत्रा आहे ना मग लगेच एखादी चपाती आपल्या घरातली असते ती त्याच्यामध्ये घालवायची आणि आपल्या बाहेर कुत्र्याला घालून यायची मांजर असलं तर ते तयारच असतं पटकनवर चढतो आणि दूध पिऊन टाकतं असं आणि घरातल्या शेवटी जिच्यामुळे दूध गेलेलं आहे वाया तिनं शांतपणे एक साधं फडकं घेऊन यायचं आणि तो ओटा कट्टा पुसून टाकायचा उगाच दूध गेलं दूध उत गेलं दूध उत गेलं गेल। म्हणून अजिबात मनात वेडेवाकडे विचार आणायचे नाहीत चिंता काळजी कमी करायची मन लक्ष बरोबर जेव्हा दूध तापवत असतो त्यावेळेला लक्ष दुधाकडेच पाहिजे आणि बऱ्याच वेळेला दुधाकडे लक्ष असताना सुद्धा दूध वर येत असतं आणि आपलं लक्ष नसतं तेव्हा आपण म्हणतो काय वेंधळी समोर दूध चाललंय तरी लक्ष नाही होय तर असा वेंधळेपणासुद्धा करायचा नाही धन्यवाद